महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा काँग्रेस संकल्प सप्ताह साजरा करीत आहे। या सप्ताहात पाचोरा तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। या संकल्प सप्ताहात काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, यातच आंदोलन देखील करण्यात येत आहे। आज पाचोरा काँग्रेसने येथील तहसील कार्यालयासमोर तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या वाढत्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। यात घोषणा देण्यात आल्या की राहुल को लाना है देश को बचाना है, किसान को बचाना है राहुल को लाना है, वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल, या घोषणांनी तहसील कार्यालय दणाणले होते। यावेळी शहर अध्यक्ष ॲडव्होकेट अमजद पठाण, ज्येष्ठ पदाधिकारी माजी पंचायत समिती सभापती शेख फकीरा, राजेंद्र महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विकास वाघ, नंदकुमार सोनार, तालुका सरचिटणीस प्रताप पाटील, कृषी बाजार प्रशासक प्राध्यापक एस डी पाटील, महिला तालुका अध्यक्षा कुसुम पाटील, जिल्हा महिला पदाधिकारी ॲडव्होकेट मनीषा पवार, संगीता नेवे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शरीफ खाटीक, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट अंबादास गिरी, प्रकाश चव्हाण, जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष इरफान मणियार, आरोग्य सेवा सेल तालुका अध्यक्ष डॉ फिरोज शेख, इस्माईल तांबोळी, युवक विधानसभा अध्यक्ष संदीप पाटील, सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे, कल्पेश येवले, शीला सूर्यवंशी, दीपक पाटील, शरीफ शेख, शंकर सोनवणे, समाधान पाटील, गणेश पाटील, संजय सोनार, ज्ञानेश्वर पाटील आदि उपस्थित होते। सीएनआय महाराष्ट्र, दीपक गडरी, ब्युरो चीफ, जळगाव। देशाचे नेते आणि भावी पंतप्रधान राहुल गांधी यांच्या जन्मदिनानिमित्त पाचोरा म्हणजे महाराष्ट्रामध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी संकल्प दिन हा साजरा करण्याचा आम्हाला आदेश दिला होता, परंतु आम्ही त्यावर पुढे जाऊन आम्ही संकल्प सप्ताह आता साजरा करतो आहोत आणि त्या संकल्प सप्ताहामध्ये आम्ही रोज आंदोलने विविध आंदोलने करतो आहोत आणि समाजाच्या उपक्रम जे आहेत सामाजिक उपक्रम ते सुद्धा आम्ही या निमित्ताने करतो आहोत। त्याचाच एक भाग म्हणून आज तहसील कचेरी पाचोरा या ठिकाणी आम्ही निदर्शन केले। तर आमच्या घोषणा होत्या की राहुल को लाना आहे देश को बचाना आहे, राहुल को लाना आहे किसान को बचाना आहे। आज जी वाढती महागाई झालेली आहे, आज खाण्याचे तेल जे आहे ते 135 रुपयाचं 40 रुपये झालेलं आहे, दुर्दैवाची गोष्ट आहे। 70 वर्ष काँग्रेसने काय केलं म्हणणाऱ्यांना आता शर्मेने आज त्या लोकांना तुम्ही लोकांनी जाब विचारायला पाहिजे की 70 वर्षामध्ये 70 रुपये किलोसुद्धा तेल झालं नव्हतं आणि आज तेच खाण्याचं तेल जीवनावश्यक वस्तू आहे जी रोज आपल्या जेवणाच्या याच्यावर लागते अशा वस्तूला सुद्धा 165 रुपये 70 रुपये असे भाव जर जात असेल, 105 रुपयाच्या वरती जर पेट्रोल जात असेल तर ही शर्मेची बाब आहे। भारतीयांनी याच्यातून सुधारायला पाहिजे म्हणून जनतेचा उद्रेक व्हायला पाहिजे, जनता रस्ते व्हायला पाहिजे ही अपेक्षा आहे, परंतु विरोधक काय करतात म्हणून विरोधक आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन वेगवेगळे आंदोलन करून आम्ही ही चेतवणी देतो आहोत सरकारला, केंद्र सरकारला आणि मोदींना चेतवणी जे झोपलेलं मोदी सरकार आहे भाजपचं सरकार आहे, कारण की हे दोन गोष्टी करणार आहेत। आता मोदी सरकार करतील आणि पुन्हा म्हणतील की आमचं नव्हतं ते मोदीचं होतं आम्ही भाजपवाले आहेत। भारतीय जनता पार्टीचं मोदी सरकार यांनी ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांना होरपण्याचं काम केलं आहे याच्या निषेधार्थ हे आम्ही आंदोलन प्रत्येक आंदोलन करतो आहोत आणि याचाच एक भाग आम्ही राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान ज्या दिवशी होतील त्याच दिवशी सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय मिळेल याशी आम्हाला आशा आहे आणि त्यांना आणणे खूप गरजेचं आहे म्हणून राहुल को लाना आहे देश को बचाना आहे।